तुमच्या शाळेच्या किंवा गावातील सार्वजनिक वाचनालयात तुम्ही गेलेच असणार आणि त्या ठिकाणी भली मोठी काही पुस्तकं तुम्हाला दिसत असतील. तर या भल्या मोठ्या पुस्तकांमधील काही विश्वकोश असतात, काही चरित्रकोश असतात, तर काही व्युत्पत्तीकोश असतात. अशी मराठी शब्दकोश असलेली अनेक ग्रंथसंपदा ह्या वाचनालयाचा मानबिंदू असते आणि या वाचनालयातील भली मोठी पुस्तकांचेच एक उदाहरण म्हणजे विश्वकोश. आणि या विश्वकोशाचा आज आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे. मानव व विद्या, विज्ञान व तंत्रज्ञान यातील सर्व विषयांचे अद्ययावत असलेले ज्ञान हे एका व्यापक योजनेखाली आणणे आणि त्याला संकलित करून एका ठिकाणी त्याला संग्रहित करणे यालाच विश्वकोश असे म्हटले जाते. आणि हा विश्वकोशाचा महत्त्वाचा विषय आहे. अनेक विषयाशी संलग्न हा मराठी विश्वकोश असतो. मराठी विश्वकोशाचा मानबिंदू म्हणजेच त्याच्यातील माहिती, कारण ती त्या ठिकाणी एकत्रित केलेली असते. तो विषय हा एखाद्या मुख्य विषयातून अनेक विषय त्याच्यातून उपविषय हे निर्माण होत असतात. मुख्य विषय व त्याच्याशी संलग्नित विषयांचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी हा विश्वकोश अत्यंत उपयुक्त ठरतो. आणि शिक्षणाचा प्रसार आता जसा जसा झपाट्याने वाढत चाललेला आहे, वेगाने होत चाललेला आहे, त्याचप्रकारे अनेक भाषा समृद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या भाषांमधील आदानप्रदान आहे ते देखील होऊ लागलेले आहे. आणि यामुळेच मराठीमध्ये अनेक नवीन शब्द रूढ झालेले आहेत. या नवीन शब्दांचे अस्तित्व आणि त्या शब्दांची माहिती, त्यांची सखोल अशी माहिती विश्वकोशात दिलेली असते. आणि या सर्व शब्दांची सखोल माहिती जाणून घेण्यासाठीच आपल्याला खऱ्या अर्थाने विश्वकोशाची गरज निर्माण झालेली आहे. उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून देखील मराठीचा आता स्वीकार होत गेलेला आहे आणि यासाठी आपल्याला मराठी विश्वकोशाची अत्यंत गरज पडलेली आहे. आणि त्यामुळेच आपण मराठी विश्वकोशाची माहिती आज पाहणार आहोत. धन्यवाद.